श्री स्वामी समर्थ। सुरुवातीला एक गाठ मारून चार चैन करून घ्यायचे आहे। हा फर्स्ट राउंड आहे आपला। त्यानंतर पहिल्या चैन मध्ये आपल्याला तीन डबल क्रोशे घ्यायचे आहेत, एक दोन आणि तीन। फर्स्ट राउंड मध्ये टोटल आपल्याला चार डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला जी साखळ्यांची डिझाईन दिसते त्या साखळीच्या आतल्या बाजूच्या ह्या साखळीवर आपल्याला खांब घ्यायचे आहेत। या बाजूच्या साखळींवर टर्न करून एक पहिला सिंगल पहिला डबल क्रोशे सोडून दुसऱ्या डबल क्रोशेच्या साखळीवर आपल्याला दोन सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत एकाच साखळीमध्ये। त्यानंतर पुढच्या साखळीवर एक सिंगल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या साखळीवर दोन सिंगल क्रोशे एकाच सिंगल क्रोशेमध्ये घ्यायचे आहेत। टोटल आपल्याला दुसऱ्या राउंडमध्ये पाच सिंगल क्रोशे विणायचे आहेत। तिसऱ्या राउंडमध्ये टोटल आपल्याला सात सिंगल क्रोशे विणायचे आहेत। पहिला सिंगल क्रोशे सोडून दुसऱ्या सिंगल क्रोशेवर आपल्याला एक सिंगल क्रोशे, त्याच्या पुढच्या सिंगल क्रोशेवर पण एक सिंगल क्रोशे। त्यानंतर या सिंगल क्रोशेवर आपल्याला तीन सिंगल क्रोशे एकाच सिंगल क्रोशेवर विणायचे आहेत, एक दोन आणि तीन। तीन सिंगल क्रोशे एकत्र घ्यायचे आहेत एकाच सिंगल क्रोशेमध्ये आणि पुढच्या एका सिंगल क्रोशेवर दोन सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत, एक आणि दोन। टोटल सात सिंगल क्रोशे झाले पाहिजेत। त्यानंतर टर्न करून चौथा राउंड आपण आता विणणार आहोत। या राउंडमध्ये आपल्याला आठ सिंगल क्रोशे विणायचे आहेत। पहिला सिंगल क्रोशे सोडून दुसऱ्या सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे, दुसरा सिंगल क्रोशे, एक एक प्रत्येक सिंगल क्रोशेमध्ये असे दोन करायचे आहेत। त्यानंतर तिसऱ्या सिंगल क्रोशेवर तीन सिंगल क्रोशे एकत्र घ्यायचे आहेत, दोन आणि तीन, एकाच ह्याच्यात तीन सिंगल क्रोशे। त्यानंतर पुढच्या प्रत्येक सिंगलवर एक एक, एक दोन आणि तीन, हे आपण एक एक प्रत्येकात घेतलेले आहेत। त्यानंतर पाचव्या राउंडला आपल्याला पुन्हा पहिला सिंगल क्रोशे सोडून दुसऱ्या सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे, त्याच्या पुढच्यामध्ये पुन्हा एक दोन झाले, हा तिसरा सिंगल क्रोशेवर। त्यानंतर त्याच्या पुढच्या सिंगल क्रोशेवर पुन्हा आपल्याला तीन सिंगल क्रोशे एकत्र घ्यायचे आहेत, दोन आणि तीन, आणि पुढच्या चैनींवर एक एक सिंगल क्रोशे तीन वेळा, एक दोन तीन। हा आपला पाचवा राउंड कंप्लीट झालेला आहे। टोटल आपल्याला नऊ सिंगल क्रोशे मिळाले। त्यानंतर सहाव्या राउंडमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशे सोडून दुसऱ्या सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे, दुसऱ्या ह्याच्यावर पुन्हा एक दोन झाले आणि हे तीन, एक एक सिंगल क्रोशे तीन सिंगल क्रोशेवर घेतले आहेत आपण। आणि चौथ्यामध्ये आपल्याला तीन सिंगल क्रोशे एकत्र करायचे आहेत, दोन तीन। त्यानंतर पुढच्या सिंगल क्रोशेवर आपल्याला पुन्हा एक एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे, एक दोन तीन आणि चार। सहाव्या राउंडमध्ये टोटल आपल्याला दहा सिंगल क्रोशे विणायचे आहेत।
सातव्या राउंड मध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशे सोडून दुसऱ्या सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे, असे चार सिंगल क्रोशे विणायचे आहेत. एक एक, तीन, चार. त्यानंतर पाचव्या सिंगल क्रोशेमध्ये पुन्हा तीन सिंगल क्रोशे विणायचे आहेत. एक, दोन, तीन. हे एकाच सिंगल क्रोशेमध्ये तीन घ्यायचे आहेत आणि पुन्हा पुढे चार सिंगल क्रोशे, प्रत्येकात एक एक. इथे आपल्याला सातव्या राउंड मध्ये टोटल 11 सिंगल क्रोशे मिळाले आहेत. त्यानंतर आठवा राउंड पुन्हा टर्न करून एक सिंगल क्रोशे सोडून हा वाला आणि पुढे पुन्हा एक एक सिंगल क्रोशे असे चार वेळा घ्यायचे आहेत. प्रत्येकात एक एक असे चार सिंगल क्रोशे, दोन, तीन आणि चार. चार सिंगल क्रोशे झाल्यानंतर पाचव्या सिंगल क्रोशेमध्ये तीन सिंगल क्रोशे एकत्र, म्हणजे एका सिंगल क्रोशेमध्ये तीन सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत आणि पुढच्या सिंगल क्रोशे पुन्हा एक एक सिंगल क्रोशे असे पाच सिंगल क्रोशे विणायचे आहेत. नववा राउंड स्टार्ट करायचा आहे. पुन्हा एक सिंगल क्रोशे सोडून दुसऱ्या सिंगल क्रोशेमध्ये एक, दोन, तीन, चार आणि पाच. पाच सिंगल क्रोशे झाल्यानंतर सहाव्या सिंगल क्रोशेमध्ये एकाच सिंगल क्रोशेमध्ये तीन सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा एक, प्रत्येकात एक एक सिंगल क्रोशे असे पाच सिंगल क्रोशे विणायचे आहेत. नवव्या राउंडमध्ये आपल्याला टोटल 13 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. दहावा राउंड स्टार्ट करताना पुन्हा एक सिंगल क्रोशे सोडून दुसऱ्या सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे, असे टोटल पाच सिंगल क्रोशे विणायचे आहेत. एकाच सिंगल क्रोशेमध्ये तीन सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत, दोन आणि हा तीन, आणि पुढे पुन्हा एक एक सिंगल क्रोशे असे टोटल सहा सिंगल क्रोशे. दहाव्या राउंडमध्ये आपल्याला 14 सिंगल क्रोशे टोटल विणायचे आहेत. अकराव्या राउंडमध्ये आपल्याला पुन्हा एक सिंगल क्रोशे स्किप करायचा आहे आणि प्रत्येकावर एक एक सिंगल क्रोशे असा सहा सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तीन सिंगल क्रोशे एकाच खांबात विणायचे आहेत. पुन्हा प्रत्येक चैनवर एक एक सिंगल क्रोशे असे सहा सिंगल क्रोशे पुन्हा विणायचे आहेत. इथे अकराव्या राउंडमध्ये आपल्याला टोटल 15 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. बारावा राउंड सुरू करताना पुन्हा डिझाईन टर्न करून एक सिंगल क्रोशे सोडायचा आहे आणि पुढच्या सिंगल क्रोशेच्या वर पुन्हा एक एक सिंगल क्रोशे असे सहा सिंगल क्रोशे विणायचे आहेत, प्रत्येकावर एक एक. त्यानंतर पुन्हा एकाच सिंगल क्रोशेमध्ये तीन सिंगल क्रोशे एकत्र विणायचे आहेत.
प्रत्येक चैनीवर एक एक सिंगल क्रोशे, असे टोटल 7 सिंगल क्रोशे आपल्याला विणायचे आहेत। 12व्या राउंड मध्ये आपल्याला टोटल 16 सिंगल क्रोशे मिळणार आहेत। बारावा राउंड कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर 13वा राउंड स्टार्ट करताना आपल्याला हा सिंगल क्रोशे सोडायचा आहे आणि पुढच्या सिंगल क्रोशे मध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा आहे। इथे मी राउंड 13 पासून ते राउंड 20 पर्यंत कसे सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत याचा चार्ट दिलेला आहे। 13व्या राउंड पासून ते 20व्या राउंड पर्यंत आपल्याला 17, 18, 17, 18 असे सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत। ते कसे विणायचे आहेत हे सुद्धा मी ब्रॅकेट मध्ये दिलेले आहे, त्याप्रमाणे आपण पुढचे राउंड विणणार आहोत। तेराव्या राउंड मध्ये आपल्याला टोटल 17 सिंगल क्रोशे विणायचे आहेत। इथे आपण पहिले 7 सिंगल क्रोशे विणून घेणार आहोत। सेम तसंच एक सिंगल क्रोशे स्किप करून पुढच्या प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक एक सिंगल क्रोशे, असे टोटल 7 सिंगल क्रोशे। त्यानंतर 8व्या सिंगल क्रोशेमध्ये म्हणजे 7 विणून झाल्यानंतर 8व्यावर 3 सिंगल क्रोशे एकत्र घ्यायचे आहेत। एकाच चैनमध्ये आपल्याला 3 सिंगल क्रोशे विणायचे आहेत आणि पुढे पुन्हा 7 सिंगल क्रोशे, असे टोटल आपले 17 सिंगल क्रोशे आपल्याला 13व्या राउंड मध्ये मिळणार आहेत। तेरावा राउंड झाल्यानंतर आपल्याला आता 14वा राउंड विणायचा आहे। 14व्या राउंड मध्ये पुन्हा आपल्याला टर्न करून एक सिंगल क्रोशे स्किप करायचा आहे आणि पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये पुन्हा एक एक सिंगल क्रोशे, असे टोटल 7 सिंगल क्रोशे आपल्याला विणायचे आहेत। एकाच सिंगल क्रोशे मध्ये आपल्याला 3 सिंगल क्रोशे विणायचे आहेत। प्रत्येकात एक एक सिंगल क्रोशे, असे टोटल 8 सिंगल क्रोशे आपल्याला विणायचे आहेत। 14व्या राउंड मध्ये टोटल आपल्याला 18 सिंगल क्रोशे मिळणार आहेत। पंधरावा राउंड स्टार्ट करताना पुन्हा एक सिंगल क्रोशे सोडून पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये एक एक सिंगल क्रोशे, असे टोटल आपल्याला 17 सिंगल क्रोशे विणायचे आहेत, प्रत्येकात एक एक। सोळावा राउंड स्टार्ट करताना पुन्हा आपल्याला एक सिंगल टर्न करून एक सिंगल क्रोशे स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या सिंगल क्रोशेपासून सुरुवात करायची आहे। पुन्हा आपल्याला 7 सिंगल क्रोशे
प्रत्येकावर एक एक सिंगल क्रोशे असं विणायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकाच सिंगल क्रोशे मध्ये तीन सिंगल क्रोशे विणायचे आहेत। पुन्हा प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक एक सिंगल क्रोशे असे टोटल आठ सिंगल क्रोशे आपल्याला विणायचे आहेत। इथे आपल्याला 16व्या राउंड मध्ये पुन्हा 18 सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत। इथे मी क्लिप्स लावून घेतलेले आहेत। ही आपली हा आपला 13वा राउंड आहे। 13व्या राउंड मध्ये आपल्याला टोटल 17 सिंगल क्रोशे मिळालेले आणि हा 14वा राउंड इथे 18 सिंगल क्रोशे आणि हा 15वा राउंड इथे पुन्हा आपण प्रत्येकावर एक एक असे 17 सिंगल क्रोशे विणलेले आहेत आणि हा आपला 16वा राउंड आहे। 16व्या राउंड मध्ये पुन्हा आपण 18 सिंगल क्रोशे विणलेले आहेत। चार्ट मध्ये मी ते दिलेले आहे। आता आपल्याला 17वा राउंड विणायचा आहे। 17व्या राउंड मध्ये पुन्हा आपल्याला एकूण 17 सिंगल क्रोशे विणायचे आहेत। प्रत्येकावर एक एक सिंगल क्रोशे विणायचा आहे। टर्न करून पुन्हा एक सिंगल क्रोशे स्किप करून दुसऱ्या सिंगल क्रोशेवर आपल्याला एक एक असे 17 सिंगल क्रोशे एका लाईनीत विणून घ्यायचे आहेत। अठराव्या राउंडमध्ये पुन्हा आपल्याला टर्न करून एक सिंगल क्रोशे स्किप करून 7 सिंगल क्रोशे प्रत्येकावर एक एक सिंगल क्रोशे विणून घ्यायचा आहे। तीन सिंगल क्रोशे एकाच सिंगल क्रोशेच्या मध्ये विणायचा आहे। प्रत्येकावर एक एक सिंगल क्रोशे असे टोटल 8 सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत। 18व्या राउंड मध्ये आपल्याला टोटल 18 सिंगल क्रोशे मिळणार आहेत। एकोणीसवा राउंड स्टार्ट करताना पुन्हा आपल्याला 19व्या राउंड मध्ये एक सिंगल क्रोशे स्किप करायचे आणि पुढच्या पूर्ण लाईनवर एक एक सिंगल क्रोशे असे टोटल 17 सिंगल क्रोशे विणायचे आहेत। राउंड 20व्या राउंड मध्ये आपल्याला पुन्हा 18 सिंगल क्रोशे विणायचे आहेत। सुरुवातीला 7 सिंगल क्रोशे एक सिंगल क्रोशे स्किप केला आहे आपण आणि त्यानंतर 7 सिंगल क्रोशे विणायचे आहेत प्रत्येकावर एक एक। तीन सिंगल क्रोशे एकाच सिंगल क्रोशे मध्ये विणायचे आहेत। एकाच चैनीवर तीन सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुन्हा एक एक सिंगल क्रोशे प्रत्येकावर असे 8 सिंगल क्रोशे विणायचे आहेत।
विसाव्या राउंड मध्ये टोटल आपल्याला 18 सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत। इथे टोटल आपले 20 राउंड कंप्लीट झालेले आहे। हा 13वा 17 सिंगल क्रोशेचा 18 सिंगल क्रोशे 17 सिंगल क्रोशे 18 सिंगल क्रोशे 17 18 17 आणि शेवटी पुन्हा 18 असे आपण टोटल 20 राउंड विणून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला पुन्हा 20 राउंड कंप्लीट झाल्यानंतर राउंड 21 ते 26 राउंड पर्यंत आपल्याला एक एक सिंगल क्रोशे कमी करायचा आहे। अजून त्याचा चार्ट मी दिलेला आहे, या चार्ट प्रमाणे पुढचे आपण प्रोसेस करणार आहोत। 21व्या राउंड मध्ये पुन्हा टर्न करून आपल्याला एक सिंगल क्रोशे स्किप करायचा आहे हा, आणि पुढे पुन्हा प्रत्येक चैनीवर एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा आहे। असे टोटल आपण 17 सिंगल क्रोशे विणणार आहोत। इथे 17 सिंगल क्रोशे विणून झाल्यानंतर आता आपल्याला 22वा राउंड स्टार्ट करायचा आहे। 22व्या राउंड मध्ये पुन्हा आपण एक सिंगल क्रोशे स्किप करून पुढच्या सिंगल क्रोशे मध्ये एक सिंगल क्रोशे, असे संपूर्ण लाईन आपण एक एक सिंगल क्रोशेच विणणार आहोत। टोटल आपल्याला 16 सिंगल क्रोशे विणायचे आहेत। आता आपल्याला 23व्या राउंड मध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशे स्किप करून 15 सिंगल क्रोशे विणायचे आहेत। प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक एक सिंगल क्रोशे विणून घेणार आहोत। टर्न करून आता आपण इथे 24व्या राउंड मध्ये 14 सिंगल क्रोशे विणून घेणार आहोत। प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक एक सिंगल क्रोशे। चोवीसावा राउंड कंप्लीट झाल्यानंतर आता आपल्याला 25वा राउंड स्टार्ट करायचा आहे। पुन्हा एक सिंगल क्रोशे स्किप करून पुढच्या प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक एक सिंगल क्रोशे विणून घेणार आहोत। असे टोटल आपल्याला 13 सिंगल क्रोशे विणायचे आहेत। आता आपण 26वा राउंड स्टार्ट करणार आहोत। सेम प्रोसिजर, एक सिंगल क्रोशे स्किप करून प्रत्येकावर एक एक सिंगल क्रोशे, टोटल 12 सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत। इथे मी राउंड 27 पासून ते 32 पर्यंत कसे सिंगल क्रोशे विणायचे आहेत हे या चार्ट मध्ये दाखवलं आहे। आता आपल्याला दोन हाफ सिंगल क्रोशे यूज करायचे आहेत। सुरुवातीला आपण एक एक सिंगल क्रोशे कमी केलेला, आता आपल्याला इथे प्रत्येक लाईन मध्ये दोन दोन सिंगल क्रोशे कमी करायचे आहेत। हा आपला 27वा राउंड आहे। इथे आपण एक सिंगल क्रोशे जसा सोडतो तसाच सोडायचा आहे। पुढच्या सिंगल क्रोशेवर आपल्याला एक हाफ सिंगल क्रोशे घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढच्या सिंगल क्रोशेवर सुद्धा एक हाफ सिंगल क्रोशे, असे आपण दोन हाफ सिंगल क्रोशे एकत्र करणार आहोत।
इथे आपल्याला एक सिंगल क्रोशे मिळाला फक्त, आणि पुढे आपल्याला प्रत्येकावर एक एक सिंगल क्रोशे असे 9 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. टोटल आपल्याला 27व्या राउंड मध्ये 10 सिंगल क्रोशे मिळणार आहेत. सत्ताविसावा राउंड झाल्यानंतर आता आपल्याला 28 नंबरचा राउंड विणायचा आहे. पुन्हा आपल्याला 2 हाफ सिंगल क्रोशे कमी करायचे आहेत. सुरुवातीची जी आपण चैन सोडतो ती तशीच सोडायची, पुढच्या सिंगल क्रोशेवर 2 हाफ सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत आणि ते एकत्र करून एक सिंगल क्रोशे मिळणार. आणि पुढे आपल्याला प्रत्येकावर एक एक सिंगल क्रोशे विणायचा आहे. असे टोटल आपल्याला 8 सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. एकोणतीसावा राउंड आहे, यामध्ये आपल्याला टोटल 6 सिंगल क्रोशे विणायचे आहे. एक सिंगल क्रोशे स्किप करून 2 हाफ सिंगल क्रोशे आणि 5 सिंगल क्रोशे असे टोटल 6 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तीस नंबरच्या राउंडमध्ये आपल्याला टोटल 4 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. 2 हाफ सिंगल क्रोशे एकत्र करून एक सिंगल क्रोशे आणि 3 सिंगल क्रोशे एक एक करून विणायचे आहे. हा आपला 31वा राउंड आहे, यामध्ये आपल्याला फक्त 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. 2 हाफ सिंगल क्रोशे एकत्र करून एक सिंगल क्रोशे आणि पुढचा एक सिंगल क्रोशे असे टोटल 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. टर्न करून पुन्हा 32वा राउंड, इथे आपल्याला फक्त एकच सिंगल क्रोशे शेवटी मिळणार आहे. आणि पुढे आपल्याला 10 चैन विणून घ्यायचे आहेत.